पिंपरी चिंचवडच्या भोसरीमध्ये भाजप आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादीचे आमदार विलास लांडे यांचं विळा भोपळ्याचं सख्य सर्वांनाच माहिती आहे। आता त्यांच्या संघर्षाला आणखी धार चढणार आहे। निमित्त आहे भोसरीच्या प्रभाग क्रमांक 5 मधली लढत। गेली 15 वर्ष या प्रभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या अजित गव्हाणे यांना आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन उर्फ भैया लांडगे यांनी आव्हान दिलंय। अजित गव्हाणे हे लांडे यांचे कट्टर समर्थक आणि नातेवाईक आहेत, त्यामुळे ही लढत आता प्रतिष्ठेची झाली आहे। मी ज्या प्रभागातनं गेले 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम करतो, सँडविक कॉलनी म्हणून प्रभाग जो आहे, त्या भागामध्ये शहरातली सगळ्यात जास्त आरक्षणं मी ताब्यात घेतलीत आणि तिथल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत ह्या सुविधासुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी मागच्या काळामध्ये केल्यामुळे मला माहिती आहे, माझा विश्वास आहे जनतेवरती, जनता विकास कामाला मत देईल। आज ह्या प्रभागाला एक सक्षम नेतृत्वाची गरज आहे की जो त्यांच्या सुखादुःखामध्ये किंवा त्यांच्या अडीअडचणीला धावून येईल, असा एक त्यांना नेतृत्वाची गरज आहे। त्यांच्या ज्या काय अडीअडचणी असतील या अडीअडचणीला निश्चित आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। भोसरी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या जास्तीत जास्त जागा जिंकत विधानसभेत झालेला भाजपचा विजय हा अपघात नाही हे महेश लांडगे यांना सिद्ध करायचंय, तर विलास लांडे यांना आपला बालेकिल्ला पुन्हा मजबूत करायचाय, त्यामुळे ह्या दोघांमध्ये संघर्ष सुरू झालाय। त्यातच आता दोघांचे नातेवाईक समोरासमोर आल्यानं संघर्ष अटळ आहे। कैलासपुरीचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।